हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो. भारतीय राज्य घटनेचे सूत्रकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या तमाम भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच 350वं वर्ष आहे. आणि यावर्षी प्रजासत्ताकाची थीम देखील लोकशाहीची जननी अशा प्रकारची आहे. खऱ्या अर्थानं भारत केवळ जगातील सर्वात मोठी लोकशाही नसून सर्वात जुनी लोकशाही देखील भारतच आहे हे देखील आपल्या सर्वांना समजून घ्यावं लागेल. छत्रपती शिवरायांनी ज्या रयतेच्या राज्याची संकल्पना केली ही संकल्पना देखील लोकशाहीची संकल्पना होती. प्रभू श्री रामचंद्रांनी ज्या राज्याची संकल्पना केली ज्याला आपण रामराज्य म्हणतो ही संकल्पना देखील लोकशाहीची संकल्पना होती की ज्याच्यामध्ये अंतिम पंक्तीमध्ये बसलेल्या व्यक्तीला तेवढाच अधिकार आहे जेवढा पहिल्या पंक्तीमध्ये बसलेल्या व्यक्तीला आहे. आणि आज आपण सर्व लोक अत्यंत भाग्यशाली आहोत की संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानाने आम्हाला एक मजबूत लोकशाही दिली, एक असं गणराज्य दिलं की ज्या गणराज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आहेत, समतेचं बंधुतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित करण्याकरता या संविधानाने मार्ग मोकळा करून दिला. आणि आज भारत देश जी प्रचंड प्रगती करतो आहे आणि आम्ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो, माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात लवकरच आम्ही जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत, याचं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर ते भारताच्या संविधानाला द्यावं लागेल की ज्या संविधानाने एक मजबूत अशा प्रकारची लोकशाही, लोकांचं राज्य, रयतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित केलं. आणि जोवर पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत आमची लोकशाही ही चिरायूच राहील अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आपण बघितलं गेले काही वर्ष सातत्याने भारताच्या प्रगतीचा आलेख वाढतोय. विशेषतः प्रधानमंत्री महोदयांनी गरीब कल्याणाचा जो अजेंडा चालवला आहे यातनं जवळपास 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या खालून आज गरिबी रेषेच्या वर किंवा गरिबीतून बाहेर आले आहेत आणि जगाच्या पाठीवर इतक्या कमी वेळामध्ये गरिबीतनं इतकी मोठी लोकसंख्या बाहेर येणं हा देखील एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे विविध स्तरांवर ही जी प्रगती चाललेली आहे आज एकीकडे भारत हा स्टार्टअपचा, इनोव्हेशनचा, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, स्पेसचा एक प्रकारे त्या ठिकाणी पुरोधा बनतोय. आणि त्याचवेळी महाराष्ट्रासारखं आपलं राज्य जे देशाचं सर्वात प्रमुख राज्य आहे, देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक कॉन्ट्रीब्युशन देणारं राज्य आहे, हे राज्य देखील आज ज्या प्रकारे प्रगती करते आहे हे आपण सगळे लोक निश्चितपणे बघतो. मला सांगताना आनंद वाटतो की परकीय थेट गुंतवणुकीमध्ये आता महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. उद्योगामध्ये
महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलेला आहे, त्यासोबत स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जी प्रगती आहे ही प्रगती निश्चितपणे अत्यंत महत्त्वाची आहे। आज महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आणि मग शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देणं असेल किंवा नमो महासन्मान शेतकरी योजना जी असेल की ज्यातनं 6,000 रुपये शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत देण्याचा निर्णय असेल किंवा आमच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून कृषी सौर वाहिनी सारखा कार्यक्रम असेल, असे अनेक कार्यक्रम हे आपण या ठिकाणी निश्चितपणे केले आहेत। आज नागपूर सारखा आपला जिल्हा या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कामातनं या जिल्ह्याचा विकास व्हावा आणि त्यासोबत जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती व्हावी याकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न सुरू केले आहेत। आपल्याला कल्पना आहे की समृद्धी महामार्ग असेल की ज्याच्यामुळे लॉजिस्टिक्स करता एक प्रचंड मोठी संधी आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उघडलेली आहे। आपल्या जिल्ह्यातच नाही तर विदर्भाला त्याचा प्रचंड मोठा फायदा हा या ठिकाणून होतोय। बिहार सारख्या आपल्या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पातून 1 लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती झाली आहे आणि आता आनंदाची गोष्ट अशी आहे की देशातले जे 6 IT जायंट आहेत त्यातले 5 लोक आपल्या मिहानमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि IT ची एक फार मोठी इकोसिस्टीम ही देखील मिहानमध्ये सुरू होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। एवढंच नाही तर गडचिरोली सारख्या आपल्या ज्याला मागास भाग आपण म्हणायचो त्या ठिकाणी आज लोह खनिजाची निर्मिती होते आहे आणि 30,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक आज त्या ठिकाणी आलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये गडचिरोली हा आपल्याला स्टील सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखता येईल अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। अमरावतीमध्ये PM मित्रा टेक्सटाईल पार्कच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात टेक्सटाईलची इकोसिस्टीम तयार होते, त्यामुळे आपण जर बघितलं तर विदर्भाच्या विकासाकडे या सरकारचं फार मोठं लक्ष आहे। आज आपण पाहू शकतो अलीकडेच आपण नागपूरमध्ये रोजगार मेळावा घेतला होता, 2 दिवसांमध्ये 10,000 लोकांना ऑफर लेटर देऊन एक अतिशय यशस्वी अशा प्रकारचा हा रोजगार मेळावा झाला। आज आपण पाहतोय पर्यटनाच्या अनेक संधी या नागपूरमध्ये आणि नागपूरच्या आसपास सुरू झाले आहेत, आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की व्याघ्र पर्यटन हा एक अत्यंत महत्वाचा आणि आकर्षणाचं केंद्र झालंय ज्यामध्ये देशी विदेशी पर्यटक देखील आज मोठ्या प्रमाणात यायला लागले आहेत। नुकतंच अंभोऱ्यामध्ये एका अतिशय चांगल्या पुलाचं उद्घाटन आपण केलं की ज्याच्यामध्ये विविंग गॅलरी आहे आणि त्या ठिकाणी 300 कोटी रुपये खर्च करून अत्यंत सुंदर अशा प्रकारची जलपर्यटनाची व्यवस्था ही आपण करतोय। विदर्भाची अयोध्या असलेल्या रामटेकमध्ये नुकताच आपण राम महोत्सव घेतला आणि लवकरच मला विश्वास आहे की रामटेक विकास आराखड्यातलं रामटेक या ठिकाणी देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात आपण पर्यटक आणि भाविक यांच्या व्यवस्था निश्चितपणे उभ्या करणार आहोत। विशेषतः राज्य सरकारने एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प हातामध्ये घेतलाय, वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प, की ज्या माध्यमातून नागपूर असेल, वर्धा असेल, पुढे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा अशा जवळपास विदर्भातल्या, चंद्रपूर अशा जवळपास विदर्भातल्या 9 जिल्ह्यांना ज्याचा फायदा होईल अशा प्रकारचा हा 550 किलोमीटरचा नदी जोड प्रकल्प की ज्यातनं प्रचंड मोठ्या सिंचनाच्या सोयी आपल्या या विदर्भाच्या भागात आणि विशेषतः नागपूर जिल्ह्यात तयार होतील आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार आहे। जलयुक्त शिवार सारख्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये आपण कामं हातामध्ये घेतली आहेत। कन्हा नदीवरील कोची बॅरेज असेल, चिचघाट असेल, वेगवेगळ्या प्रकारचे बॅरेजेस आपण या ठिकाणी पूर्ण करतो आणि त्याचसोबत मध्य भारताचं मेडिकल हब म्हणून देखील आता नागपूर शहराकडे बघितलं जातं आणि अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरचं मेडिकल कॉलेज असेल
किंवा आयजीएमसी मेयो असेल, जवळपास 1,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आहेत की ज्यातनं अत्यंत आधुनिक अशा प्रकारची व्यवस्था ही आपण तयार करतोय. आपल्या नागपूरचं जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय हे अत्यंत आधुनिक व्हावं याकरता देखील मान्यता देण्यात आली आहे. लवकरच त्याचं काम देखील आपण सुरू करणार आहोत. पवित्र दीक्षाभूमीवर 200 कोटी रुपयाची कामं ही आपण सुरू केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपला आहे. कारण दीक्षाभूमी हे भारताचं वैभव आहे आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी आपल्याला संविधान दिलं त्यांनी याच दीक्षाभूमीहून जो काही धम्माचा संदेश दिलाय तो जगाच्या पाठीवर अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि म्हणून त्याही भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणं हा आपला प्रयत्न आहे. नागपूरला शैक्षणिक हब म्हणून देखील विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे. जवळपास सगळ्या महत्वाच्या शैक्षणिक संस्था या नागपूरमध्ये आलेल्या आपण आज बघतोय. नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा आपण सुरू केलाय. कन्हान, बुटीबोरी, कापसी, हिंगणा ह्या सगळा भाग जोडला जाणार आहे. 43 किलोमीटर लांबीची आणि 33 नवीन स्टेशन्स या नवीन मेट्रोच्या माध्यमातून होणार आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळणार आहे. जवळपास 1,000 कोटी रुपयाची विविध उडान पुलं ही नागपूरमध्ये आज या ठिकाणी होत आहेत आणि त्यासोबत दळणवळण सोपं झालं पाहिजे, ते पर्यावरण पूरक झालं पाहिजे याकरता पुढच्या 3 वर्षांमध्ये नागपूरच्या सगळ्या बसेस या ई बसेसमध्ये कन्वर्ट करण्याचं काम आपण करतोय. 250 बसेस घेण्याकरता महानगरपालिकेला जवळपास 137 कोटी रुपये हे आपण या ठिकाणी दिले आहेत. एक आनंदाची गोष्ट म्हणजे मालमत्ता करधारकांना शास्तीमध्ये 80% सूट देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलाय. तर जे काही महापालिकेचे लीज रेंट होते ते वार्षिक 8% 0.04% 0.04% इतके कमी करून सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलंय. नागपूर शहरामध्ये 24/7 या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून आज आपल्याला कल्पना मंगळवारी आणि गांधीबाग हे दोन झोन टँकर मुक्त झाले आहेत आणि लवकरच नागपूर शहर हे पूर्ण टँकर मुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. नागपूरमध्ये नुकत्याच आलेल्या पुरानंतर अंबाझरीपासनं ओव्हरफ्लोच्या विकासाचं काम आपण सुरू करतोय आणि त्यासोबत नाग नदीचा नदीकृती आराखडा मंजूर करून जवळपास 1,900 कोटी रुपयाचं काम त्या माध्यमातून नाग नदी ही अविरल वाहिली पाहिजे आणि ती निर्मल वाहिली पाहिजे या दृष्टीने आपण त्या ठिकाणी करतोय. त्यामुळे एकूणच सगळा सर्वांगीण विकासाचा आपला प्रयत्न आहे. नागपूरचं जे आपलं मानकापूरचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणी जवळपास 500 कोटी रुपये खर्च करून देशातलं अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे आपण त्या ठिकाणी तयार करतोय ज्यातनं आंतरराष्ट्रीय खेळाडू हे आपल्याला तयार करता येतील आणि त्यासोबत नागपूरच्या विविध भागांमध्ये जी काही मैदानं आहेत ती मैदानं देखील चांगल्या प्रकारे तयार करून आणि नागरिकांना कशी विशेषतः खेळाडूंना उपलब्ध करून देता येतील असा देखील प्रयत्न आपला आहे. मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो की नागपूर असेल, विदर्भ असेल, महाराष्ट्र असेल या सर्वांगीण विकासाकरता आपण सगळे कटिबद्ध आहोत. पण या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण एकीकडे आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि आता प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव देखील सुरू झालाय. या प्रजासत्ताकामध्ये आपल्याला संविधानाने जसे अधिकार दिले आहेत तसंच आपल्याकडनं काही अपेक्षा देखील संविधानाने व्यक्त केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं आपण प्रत्येकाने आपल्या अधिकारांसोबत आपलं कर्तव्य काय आहे हे जर लक्षात ठेवलं तर आपल्या प्रधानमंत्र्यांचं जे स्वप्न आहे अमृत काळातला विकसित भारत आणि त्यासोबत $1 ट्रिलियन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही दोन्ही स्वप्न आपण निश्चितपणे येत्या काळात पूर्ण करू शकू. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या ज्या पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मेडल्स मिळाले आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या परेडमध्ये सहभागी असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं आणि विविध आमचे जे दल आहेत त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.